एक दुर्दैवी घटना माझ्या जिल्ह्यामध्ये जी बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये घडली नाही किंवा घडून आणलेली गोष्ट आमच्या बीड जिल्ह्यामध्ये झाली। त्या दिवशी अध्यक्ष महोदय मी विचार केला की मराठा आरक्षणासंदर्भातला जाहीर पाठिंबा आमदार म्हणून आम्ही दिला आणि माझ्या मतदारसंघामधल्या जिल्ह्यामध्ये सर्वच समाज बांधवांनी दिला। अध्यक्ष महोदय ही जेव्हा घटना घडली तेव्हा मी बीडमध्ये नव्हतो। दुपारपासून कार्यकर्त्यांचे किंवा सामान्य लोकांचे फोन आले की कुणाची दुकान फुटतेय, कुणाचं घर जळतंय, ते सर्व होऊनच तर ते माझ्या घरापर्यंत आलं। माझ्या घरापर्यंत येऊस तर पोलीस प्रशासनाला मी कमीत कमी 5-10 तिथं अध्यक्ष महोदय बोललो, पण कोणत्याही प्रकारची कारवाई तिथं त्या 7-8 घंट्यामध्ये झाली नाही। अध्यक्ष महोदय मी क्रम थोडंसं सांगतो, मला वेळ द्या या विषयामध्ये। 2:30 अध्यक्ष महोदय हा सगळा प्रकार बीड शहरामध्ये चालू झाला। सुभाष रोडवरून व्यापाऱ्यांचे दुकान फोडण्यापासून, सर्व पक्षांचे कार्यालय फोडण्यापासून, जाळण्यापासून हा प्रकार चालू झाला। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हे सर्व प्रकार होत असताना तिथं पोलीस होते, तिथं पोलीस बंदोबस्त होते। या प्रकारचे सर्व CCTV फुटेज माझ्याकडे आत्ता सुद्धा आहेत, ते मी आपल्याला अध्यक्ष महोदय मी देतो। माझ्या घरापर्यंत येऊस तर अध्यक्ष महोदय असं लक्षात आलं हा पूर्ण प्रकार बघितल्यानंतर की वेल ट्रेनिंग अँड वेल प्लॅन्ड हा प्रकार सारा घडून आणला होता। कोण का जेव्हा घरी हे काही समाजकंटक काही ह्यांनी हा प्रकार जेव्हा चालू केला अध्यक्ष महोदय, त्यांनी प्लॅनिंगनी घराच्या लाईटीचे कनेक्शन तोडले, पाण्याचे कनेक्शनचे पाईपचे त्यांनी कनेक्शन तोडले आणि माझ्याकडे त्याचं CCTV फुटेज आहे। अध्यक्ष महोदय हा प्रकार चालू असताना तिथं पोलीसची एक गाडी माझ्या गेटच्या बाहेर उभी आहे आणि हे लोक आल्यानंतर ती पोलीसची गाडी ही बाजूला सरकली। आणि सर्वात महत्त्वाचं की माझ्या घराचं गेट म्हणजे रस्ता ओलांडल्यानंतर पोलीस मुख्यालय आहे अध्यक्ष महोदय, म्हणजे तिथं रिझर्व फोर्स तिथं असते, सगळी पोलीस यंत्रणा दंगल पथक तिथं उपस्थित असतं आणि हे प्रकार झाल्यानंतर पोलिसाची गाडी तिथून निघून जाते साहेब। आणि FIR ची कॉपी माझ्याकडे आहे साहेब, त्या FIR च्या कॉपीमध्ये तिथं पोलिसांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीमध्ये असं सांगितलं की तिथं बुलेटच्या गोळ्या चालवल्या किंवा धुराच्या कांड्या तिथं आपल्याला चालवल्या, पण त्या CCTV फुटेज मध्ये असला कोणताही प्रकार तिथं झालेला नाही हे क्लिअरपणे, म्हणजे शहरामध्ये जेवढे फुटेज हा प्रकार जिथं तिथे झाला हे तिकडे सगळीकडे झाले साहेब। आणि पूर्ण 1 तास माझं घर जळत होत, माझे कुटुंब आतमध्ये होतं, माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता की बाप्पा तुम्ही लोकर या, आपल्या घर जळतंय, आपल्या घरात बॉम्ब टाकतात। अध्यक्ष महोदय आमदार म्हणून मी सर्वांना हा प्रश्न विचारतो की आपल्या घरावरती आपल्या मतदारसंघामध्ये अशी जर परिस्थिती निर्माण झाली असती आणि आपण घरी नसतो आणि पोलीस प्रशासनाला आपण वारंवार फोन करतोय पण साधं तिथं सायरन सुद्धा वाजलं नाही अध्यक्ष महोदय, आणि 1 घंट्यानंतर सगळं घर जळाल्यानंतर कसं बसं माझं कुटुंब तिथे त्या परिस्थितीतून वाचलंय अध्यक्ष महोदय। बरं हे झाल्यानंतर सर्वात महत्वाचं की मी जे तुम्हाला म्हणलं की हे वेल प्लॅन्ड होतं, हे जे मुलं चालत होते हे काही म्हणजे हे 7-8 तासामध्ये हे शहरामध्ये पायी चालत होते अध्यक्ष महोदय, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणावर जायला हे काही मोटरसायकलवर जात नव्हते अध्यक्ष महोदय आणि पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत चालत होतं। आणि एक ठिकाणून एखादं ऑफिस जाळलं किंवा एखादं ऑफिस फोडल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जात असताना हे एकमेकाला खुलून सांगत होते की इकडचं काम झालेलं आहे पुढच्या क्रमांकावरती चला। या पूर्ण घटनेला जिथं जिथं दगडफेक झाली, जिथं जिथं ह्या गोष्टी झाल्या त्याला क्रमांक दिले होते, म्हणजे हे त्यांनी त्यांच्या अंगावरती सॅक लावले होते, तिथं पेट्रोल बॉम्बचा उपयोग झाला, फॉस्फरस बॉम्बचा उपयोग झाला। माझ्यानंतर हे गेल्यानंतर जयसिंग काका सोडून त्यांच्या घरी गेले अध्यक्ष महोदय, त्यांचं घर सुद्धा जाळलं, मी तिथं सुद्धा परिस्थिती बघण्यासाठी मी तिथं गेलो होतो, अहो त्यांच्या घराची परिस्थिती वाईट होती। मला सांगा त्यांचं मंदिर सुद्धा तोडलो, मंदिर सुद्धा तोडत असतात हे लोक। त्याच्यानंतर ते शिवाजीदादा पंडित त्यांच्या घरी गेले, त्यांचे कार्यकर्ते तिथं जमले, त्यांच्या सुद्धा तिथं तुफान दगडफेक झाली।
दगडफेक झाल्यानंतर सुद्धा माझ्या कानावरती असं आलं की ते लोक गेल्यानंतर तिथं धुळाच्या कांड्या चालल्या. त्याच्यानंतर ते बस स्टँड मध्ये गेले, बस स्टँड मध्ये बसच्या तोडाफोडी केल्या. हे सर्व करत असताना ते पायी चलत शेवटी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेले. मला वाटतं 8:30-9 प्रकार. तिथं सगळ्यांनी चेहरे धुतले आणि चेहरे धुवून आपल्या आपल्या पद्धतीने तिथून निघून गेले अध्यक्ष महोदय. आणि ह्याचे सगळे फुटेज, ह्यांच्या गाड्या कुठून येतात, गाड्याचे नंबर काय, बर ह्याच्यानंतर ह्या सर्वांना अध्यक्ष महोदय अटक झाली. अटक होऊन सुद्धा 20-22 दिवस झालेत अध्यक्ष महोदय. पण कोणत्याही पद्धतीचा तपास, खरं तर हे सगळे कॉर्डिनेटर आहेत गृहमंत्री साहेब, हे सगळे कॉर्डिनेटर आहेत. एकमेकाला फक्त हे कॉर्डिनेट करून सांगत होते की या नंबरवर चला आणि त्या नंबरवर चला. खऱ्या अर्थाने ह्याचा मास्टर माइंड कोण आहे हे हुडकून काढणं फार गरजेचं आहे. आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा माझ्या घरी भेट दिली. भुजबळ साहेब आपले कौटुंबिक संबंध आहेत आणि आपण घरी भेट दिली, आपण माझ्याबद्दल बाहेर सुद्धा बोलले. पण मी प्रामाणिकपणे सांगतो अध्यक्ष महोदय, मी ह्याचा सर्व एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सर्व प्रकारचं बारकाईने जेव्हा परिस्थिती ही बघितली, त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्या घटनेमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकरांचा कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही. हे जेव्हा जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही लोकांचे चेहरे आले किंवा शहरामध्ये हे गाव गुंड फिरत असताना जे लोकांनी बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात आले हे कुणाशी ना कुणाशी निगडीत आहेत अध्यक्ष महोदय. आणि जेव्हा ह्यांचे कॉल रेकॉर्ड किंवा ह्यांचे सगळे रेकॉर्ड जर काढले, ते हे त्या घटनास्थळी कुणाला बोललेत हे पूर्णपणे लक्षात येऊ. अध्यक्ष महोदय, हा फक्त माझ्या घराचा किंवा मतदारसंघाचा विषय नाही, बीड शहरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार झाला हा पूर्ण महाराष्ट्राने बघितला. आणि हा प्रकार झाल्यानंतर समाजामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काही लोकांनी प्रश्न केला. पण माझं घर चालालंय, माझं कुटुंब अडचणीत होतं, माझा लहान मुलगा अडचणीत होता साहेब, मी या विषयामध्ये खोटं बोलणार नाही. माझी विनंती आहे भुजबळ साहेबाला की भुजबळ साहेब, आपण माझं झाल्यानंतर आपण या विषयामध्ये ह्याच्या खोलापर्यंत गेलो पाहिजे, ह्या कॉर्डिनेटर करून ह्याचे मास्टर माइंड काढले पाहिजे आणि ह्याचा तपास खालपर्यंत गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रासमोर चित्र आलं पाहिजे आणि आपण ह्याची न्यायालयीन म्हणजे चौकशी ही आपण मागाव, ही माझी विनंती आहे. गृहमंत्री साहेब, मी एक आमदारांच्या सभागृहातल्या सगळ्या आमदारांसमोर ही कळकणीची विनंती आहे की ते 7-8 तास माझं मतदारसंघ आणि माझं घर जेव्हा जळत होतं, प्रत्येक व्यापाऱ्याचे दुकान जेव्हा फुटत होते, ती मी परिस्थिती बघितली. माझी एवढीच प्रश्न आहे गृहमंत्री साहेबांना की 7-8 तासांमध्ये पोलीस प्रशासन का मध्ये तिथे आलं नाही. एक प्रकरण मी बघितलं, मुख्यमंत्री साहेबांचा एक व्हिडिओ बघितला, एक बातमीमध्ये बघितलं की खडसे साहेबांची तब्येत खराब झाली तर त्यांनी एअर अँब्युलन्स तिथे पाठवली आणि माझं शहर आणि माझं घर 7-8 तास जळत होत, पोलीस मुख्यालय माझ्या समोर होत, पोलिसाची गाडी माझ्या घराच्या दारात होती, पोलीस शहर फुटत असताना त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळीकडे पोलीस आहे. कशामुळे पोलीस प्रशासनने ह्या संदर्भात, खऱ्या अर्थाने मी मला पोलीस प्रशासनवरती टीका करायची नाही, मी कारण का आतापर्यंत मी बघितलंय की आम्ही जेव्हा पण त्यांना कोणतंही प्रकरण सांगतो ते एकदम पुढाकाराने आम्हाला मदत करतात. पण माझा प्रश्न असा आहे की त्यांचे त्या 7-8 तासासाठी कुणी त्यांचे हात आवरले. दुसरा विषय, आपण या विषयामध्ये गृहमंत्री साहेब आपण न्यायालयीन चौकशी लावणार का आणि ह्या कॉर्डिनेटर जे आहेत ह्यांचे सीडीआर वरतून ह्यांचे मास्टर माइंड आपण काढणार का, एवढा माझा प्रश्न आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, खरोखर एकूण ही जी घटना या ठिकाणी घडलेली आहे ही अतिशय गंभीर घटना आहे आणि अशा प्रकारे मॉबने जाऊन लोकप्रतिनिधींचे घर जाणे, त्यांना टार्गेट करणं आणि जवळपास सगळ्याच पक्षाच्या लोकांवर त्या ठिकाणी त्यांनी टार्गेट केलेलं आहे. आमच्या भाजपचे अध्यक्षाचं ऑफिस त्या ठिकाणी त्यांनी झालं, राष्ट्रवादीचं झालं, दोन्ही राष्ट्रवादीवर हल्ला झाला, दोन्ही शिवसेनेच्या गटांवर त्या ठिकाणी हल्ला झाला, सगळ्यांवरच हल्ला त्या ठिकाणी
झालेला आहे आणि एकूणच ही जी काही सगळी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी जी काही त्यांची व्यथा व्यक्त केलेली आहे ती निश्चितपणे गंभीर आहे आणि माझं अतिशय स्पष्ट या संदर्भातलं मत आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत याच्याकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. कारण अशा प्रकारच्या घटनांमध्ये जर आपण राजकारण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कधी राहणार नाही. आणि म्हणूनच पहिल्यांदा तर जी काही घटना घडली त्यावेळी जो काही अवेलेबल पोलीस फोर्स होता हा पोलीस फोर्स त्या ठिकाणी जी कारवाई करता येत होती ती करत होता आणि जर त्या पोलीस फोर्सने काहीच कारवाई केली नसती तर घटना याहीपेक्षा गंभीर झाली असती. मात्र हे तेवढंच खरं आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित झाले होते त्या मनाने तो फोर्स कमी होता. बाहेरून जो फोर्स पाठवला तो फोर्स पोहोचतपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी या घटना झाल्या होत्या आणि असा मॉब एकच मॉब सगळीकडे गेला असं नाहीये. वेगवेगळे मॉब तयार झालेले आहेत. आता जे काही आपण त्याची तपासणी केली काही लोक कॉमन दिसत आहेत म्हणजे तीन चार लोक असे आहेत जे दोन तीन स्पॉटवर आहेत. तीन चार लोक काही लोक असे आहेत ते चार स्पॉटवर आहेत. पण प्रत्येक स्पॉटवर वेगवेगळे लोक देखील त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून या संदर्भात आपण जर बघितलं तर माजलगावची केस असेल किंवा बीडची केस असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण अटक केलेली आहे. एकूण 278 आरोपी हे आतापर्यंत अटक झालेले आहेत ज्यातले 30 आरोपी असे आहेत की जे सराईत गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या गुन्ह्याच्या केसेस आहेत असे सराईत गुन्हेगार याच्यामध्ये 30 आहेत. आणि अजूनही माजलगावच्या केसमध्ये 40 गुन्हेगार हे फरारीत आहेत त्यांचा शोध घेणं चाललंय. बीडच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे जे वेगवेगळे गुन्हे झाले 61 गुन्हेगार हे अजूनही त्या ठिकाणी सापडलेले नाहीत त्यांना शोधण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि जे वारंवार काही लोक मांडण्याचा प्रयत्न करतायत किंवा तुम्ही निष्पापांना पकडताय ज्यांची ऍक्टिव्ह याच्यामध्ये पार्टिसिपेशन होतं ज्यांना ज्यांना पकडलंय असं आहे. मॉब पॅसिव्ह असतो ऍक्टिव्ह असतो. मॉब तर 5000 लोकांचा देखील असू शकतो पण ते सगळे 5000 लोक पकडलेले नाही आहेत. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा आहे जे लोक हे सगळं करताना दिसतायत आणि मेजर लोकांच्या विरुद्ध सीसीटीव्हीचं फुटेज आहे पण आपल्याकडे तिथे सीसीटीव्हीचं कव्हरेज असं नाहीये की ज्याच्यामध्ये 360 डिग्री आपल्याकडे कव्हरेज येईल. जसं प्रकाशदादांच्या घरी जे जाळायचा प्रयत्न करत होते त्यातल्या एका मॉबने सीसीटीव्ही फोडून टाकलाय त्यामुळे त्याचं काही आपल्याकडे फुटेजच नाहीये. तर केवळ फुटेज नाही तर ज्यांना आता आरोपींना पकडलं या आरोपींची चौकशी झाली त्यांचे व्हॉट्सअपचे मेसेजेस कोणी कोणाला काय एक्सचेंज केलेले आहेत टेक्स्ट मेसेजेस कोणी कोणाला काय एक्सचेंज केलेले आहेत प्रत्येकाचं मोबाईल लोकेशन काय हे त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि मग ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध पुरावे मिळालेले आहेत अशा लोकांना या ठिकाणी अटक केली आहे. आणि हे जे मी सांगितलं अजून 61 लोक बीडचे आणि 40 लोक माजलगावच्या केसमधले या लोकांच्या विरुद्धही सबळ पुरावे आहेत त्यामुळे त्यांना देखील अटक या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि आपण या ठिकाणी जे सांगितलं हे खरं आहे की पोलिसांची कारवाई याहीपेक्षा जास्त व्हायला हवी होती पण दुर्दैवाने पोलिसांची संख्या आणि जे दंगलखोर लोक होते त्यांची संख्या या संख्येत एक मोठा फरक होता. आणि म्हणून त्या ठिकाणी नवीन फोर्स जो पाठवला तो फोर्स पाठवतपर्यंत हे काबूमध्ये आणणं कठीण गेलं हे देखील तितकंच सत्य आहे. दुसरं असं आहे की आता आम्ही हेही तपासून पाहत आहोत की हे प्लॅन्ड होतं का. याच्यामध्ये अशा प्रकारचे जे काही हल्ले आहेत
हे ठरवून त्याची तयारी करून या संदर्भात अशा प्रकारचा हल्ला केलाय का? लवकरच ते देखील लक्षात येईल. आपण जे म्हणताय याच्या मागचे मास्टर माइंड आहेत का? त्याही दिशेने आम्ही चाललो आणि हे जे आता फरार आहेत याच्यातले काही लोक सापडले की मग ज्या काही मास्टर माइंड संदर्भातल्या शंका आहेत त्या शंका देखील या ठिकाणी त्याचंही निरसन हे निश्चितपणे या ठिकाणी होईल. आणि म्हणून या घटनेला सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतलाय. या संदर्भात जी कारवाई करण्याची आवश्यकता आहे ती सगळी कारवाई आम्ही केलेली आहे. आणि कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये कोणी असो, कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, काही न पाहता याच्यामध्ये कारवाई ही करण्यात येईल हा विश्वास मी आपल्याला देतो. आपल्यापैकी अनेकांशी पोलीस बोललेले आहेत, आपण ज्या शंका व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यावरही आमचा तपास चाललेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मागे हटण्याचं कारणच नाही, याच्यामध्ये आम्ही मागे येणार नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी माहिती दिली. अध्यक्ष महोदय, एवढा मोठा हल्ला होणार आहे आणि इंटेलिजन्सला कळू नये हे मला काही खरं वाटत नाही. मी फार जबाबदारीने सांगतो की बीडच्या एसपींना जिल्ह्यामध्ये बीडमध्ये काहीतरी होण्याची शक्यता आहे अशी वॉर्निंग ऑलरेडी 3 दिवस आधी देण्यात आलेली होती. त्यांना कळवण्यात आलेलं होतं की काहीतरी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडून हलगर्जीपणा झालाय यात तर काही शंका नाही. सकाळी माजलगावला जाऊन अध्यक्ष महोदय प्रकाशदादा सोळंकींच्या कडे घराला आग लावण्यात आली, त्यावेळी तिथल्या फुटेजमध्ये पोलीस दिसत आहेत तिथं आणि स्वतः एसपी तिथं जाऊन जे बसले ते तिथनं बाहेर आलेच नाही. सगळं बीड शहर जळत असताना माजलगाव वरून जिल्हा पोलीस अधीक्षकांना बीडला येण्याची इच्छा झाली नाही. आणि सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की पोलीस कमी होते, पोलीस कमीच असतात लोकसंख्येच्या, फायरिंग का नाही केलं? त्यांना जरब बसण्यासाठी पोलिसांनी किमान हवेत फायरिंग करायला पाहिजे होतं. पोलीस 50च असतात, मॉब 1000-2000 असला तरी व्हॉट इज एक्सपेक्टेड इज पोलिसांनी आता 5000 मॉब म्हटलं 5000 किंवा 1000 पोलीस आणू शकत नाही आपण कधी. त्यामुळे फायरिंग करून त्यांना दहशत करून जागेच थांबवलं. राष्ट्रवादीचं कार्यालय सकाळी जाळण्यात आलं, त्यानंतर संदीप क्षीरसागरांच्याकडे घरात शिरले, जयदत्तांना क्षीरसागरांच्याकडे काही झालं, त्यानंतर जयसिंगराव सोळंकींच्याकडे झालं, शिवाजीराव पंडित साहेबांच्या घरावरही गेलेले होते. हे जे पद्धत जी झाली ती ह्या शहरात माप फिरत होता. आपण जे म्हटला वेगळ्या ठिकाणी वेगळे तसं नव्हतं, हे सगळे नंबर दिलेले होते आणि हे फिरत होते 15 नंबर आता 22 नंबर माप फिरतोय शहरामध्ये. यांनी तर सांगितलं आता सन्माननीय सदस्यांनी की घरासमोर पोलीस गाडी हल्ली, समोर पोलीस हेडक्वार्टर आहे. तरीही जर आपण संरक्षण सामान्य विधानसभेच्या सामान्य माणूस तो लांबच आहे आता, म्हणजे लोकांच्या प्रतिनिधीचं संरक्षण करण्याची देखील ताकद महाराष्ट्र पोलिसांच्यात राहिली नाही असा मी निष्कर्ष काढेन. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आहे की गोपनीय शाखेला हा अंदाज, माझी माहिती आहे की हा अंदाज आलेला, इन्फॉर्मेशन त्यांना दिलेली, पूर्ण माहिती होती त्याला की होणार आहे. आणि मी स्वतः 7-8 वेळा फोन केला त्या डीएसपींना, डीएसपींनी मेसेज टाकलात किमान एकदा तरी फोन घ्यायचा. ठीक आहे, माझा फोन का मी करत होतो तर संदीप क्षीरसागर म्हणत होती माझी बायका मुलं माझ्या घरात अडकलेत, साहेब कुठल्याही परिस्थितीत फोन करा, पोलिसांना पाठवा. मी आयजीना फोन केल्यावर आयजींनी 2 वेळा फोन घेतला आणि मग काहीतरी त्यांनी अरेंजमेंट केली. माझा मुद्दा एवढाच आहे अध्यक्ष महोदय की पालकमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली, अजून का एसआयटी स्थापन नाही केली? तुमचा इंटरेस्ट काय मला काही कळत नाही. पालकमंत्र्यांनी ज्यावेळी घोषणा केली आणि मागणी केली, दुसऱ्या दिवशी
फडणवीस साहेब एसआयटी स्थापन करायला पाहिजे होती, ती स्थापन करणं न करण्याचं कारण काय, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, मी आता परवाही काली भाषणात सांगितलं, त्या अंतरवाली सराटीला लाठीचार्ज झाला त्याची चौकशी करा, न्यायालयीन चौकशी करा म्हणतोय, तसे हेही प्रकरण न्यायालयीन चौकशी करायचं आहे. कारण या शहरामध्ये एक मॉब फिरतोय आणि फिरत असताना त्यांना कुणी हटकाव करत नाही आणि साधी फायरिंग करून, जरा फायरिंग केलं तर इथं बसलेले सगळे बाहेर जातील. अध्यक्ष महोदय, जीवाची भीती प्रत्येकाला असते. परत हे जे फिरत होते ते कोणत्या अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली होते हेही बघण्याचं, ही माहिती अध्यक्ष महोदय मिळणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पप्पू शिंदे नामक, शेवटचा प्रश्न, पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे. हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे. पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळी गँग ही त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती आणि त्यामुळं भुजबळ साहेब दुसऱ्या दिवशी जाऊन आले. त्या दिवशी त्यांनी जी भावना मांडली ती योग्य आहे. कुठल्याही लोकप्रतिनिधीच नाही, सामान्य माणसाचं घर जळलं तरी आपण जाऊन बघून त्याला दिलासा देतो. त्यामुळं अध्यक्ष महोदय, राज्याच्या मंत्रिमंडळात भुजबळ साहेब गेले ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी गृहमंत्री किंवा गृहमंत्र्यांचे प्रतिनिधी, त्या ठिकाणी पालकमंत्री यांनी त्या ठिकाणी बैठका घेतल्या असतील, घेतल्या ना, घेतल्या का नाही, तर ते त्या बैठकीत काय निष्पन्न झालं. आणि आता उपमुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं त्याप्रमाणे या पप्पू शिंदे जो आहे त्याचे लागेबांधे कुणाशी आहेत ते सभागृहात आपण, आम्हाला माहिती आहेत कुणाशी आहेत, आम्ही ते नाव घेणं योग्य नाही, पण आपण जर सांगता आलं तर आनंद होईल, खासगीत सांगितलं तरी चालेल, पण अध्यक्ष महोदय तुम्ही ते जाहीरपणाने सांगू शकणार नाही. पण अध्यक्ष महोदय, बीड पोलिसांचा इंटेलिजन्स फेल झाला. माझा दुसरा प्रश्न शेवटचा आहे तो म्हणजे, हा पहिला प्रश्न मी विचारलाय, आणि सराईत गुन्हेगार हल्लेखोरात होते, आपणच मंत्री महोदयांनी आता उत्तर देताना सांगितलं की सराईत गुन्हेगार त्यात सापडले, पोलिसांना दिसत नव्हते का या गँगमध्ये नेहमीचे सराईत गुन्हेगार आहेत. आपणच म्हणता की सराईत गुन्हेगार सापडले, तर सराईत गुन्हेगार त्या मॉबमध्ये फिरतात म्हटल्यावर तर 2 मिनिटात पोलिसांनी त्यांचा कार्यक्रम पूर्ण करायला पाहिजे होता, पण ते झालं नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे पोलीस महाराष्ट्रातले आता माग हात धरून सगळ्या बघ्याच्या भूमिकेत जर गेलेले असतील तर महाराष्ट्रात, मी कालही सांगितलं राज्य कुणाचं येऊ पण पोलीसच जर काही करणार नसतील आणि पोलीसच सगळ्या असल्या गोष्टींना थांबवत नसतील तर अध्यक्ष मध्ये दुर्दैव आहे. आणि म्हणून लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती, आपण त्यासाठी म्हणतो की लॉ ऑर्डरची परिस्थिती बीड मधल्या उदाहरणामुळं आपली अधिक खाली गेली आहे असं दिसतं. म्हणून एसआयटी स्थापन कधी करणार, आणि एसआयटी स्थापन करत असताना या ठिकाणी पप्पू शिंदे आणि गँग यांचे राजकीय लागेबांधे हेही स्पष्ट करावेत. आणि अध्यक्ष महोदय, इंटेलिजन्सचा फेल्युअर, त्यांना 4 दिवस आधी तुम्ही बोला मम्मी आपल्या मागे बसलेले नेहमी तुम्हाला मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करतात. तुम्ही शेजारच्यांच्या पासून सुरक्षित आहात पण मागच्यांच्या पासून सुरक्षित नाही. तुमचं सगळं लक्ष भुजबळ साहेबांच्यावर आहे हे आमच्या लक्षात आलेलंच आहे, त्यामुळे आपलं मार्गदर्शन जे त्यांना लाभतंय त्याच्याबद्दल काय तोडच नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, यासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाला माहिती अवगत करावी. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर जयंतराव तुम्ही कागदपत्रे पडताळून पहा, याचा कुठलाही इंटेलिजन्स मिळालेला नाही. कारण मुळात माजलगावची देखील जी घटना होती, माजलगावच्या घटनेमध्ये त्यांनी ती जी काही क्लिप वगैरे झाली त्याच्या विरुद्ध एक आंदोलन ठेवलं होतं, घरापासून दूर होतं ते, तिथे आंदोलन नव्हतं. आंदोलन संपवलं तोपर्यंत काही झालं नाही आणि त्याच्यानंतर हा मॉब गेलेला आहे त्याच्यामुळे. आणि बीडचा तर कुठलाही इंटेलिजन्स त्या ठिकाणी नाही. आपण जे म्हणता की पोलिसांनी फायरिंग करायला पाहिजे होतं, कदाचित त्यावेळेची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी पोलीस तशा प्रकारचा निर्णय घेतात. आणि अनेक वेळा पोलिसांवर दोन्ही बाजू होतात. आता अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी 70 पोलिसांना त्या ठिकाणी ते जखमी झाले. अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी जर थोडी कडक कारवाई केली तर, आता मी म्हणणार नाही पण राज्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी
पोलिसांनाच टार्गेट केलं. पण माझं म्हणणं आहे की आपली भावना योग्य आहे, आपल्या भावनेशी मी बिलकुल त्याच्यामध्ये माझं दुमत नाही. याच्यामध्ये कदाचित अजून कडक कारवाई करता आली असती, पण अनेक वेळा तिथली परिस्थिती पाहून, आता जसं 30 लोक आहेत, आता एवढा 5,000 लोकांचा मॉब आहे, तिथे काही पोलीस एवढ्या संख्येने नाही आहे की अरे हा सापडला याला उचलून घेऊन जाऊ. अशा मॉबमधून आपण तर गृहमंत्री आहात, आपल्याला कल्पना आहे. एका ठिकाणी 5,000 होता, एका ठिकाणी 1,500 होता. तुम्ही नव्हता तो तिथे, तुम्हाला काय माहिती आहे? अरे सीसीटीव्ही फुटेज मध्ये काय येतं? सगळं थोडी येतं सीसीटीव्ही फुटेज मध्ये. किती लोक माझ्याकडे, शेवटी रिपोर्ट आमच्याकडे आहे. जो काही होता हा मोठा मॉब होता त्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे जयंतराव, अरे बाबा, FIR हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे, त्याच्यात अनेकांचे नावं देखील नसतात, नंतर त्यांच्यावर कारवाई होते, असं काय करताय? त्याच्यानंतर पहिल्या फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, याचा अर्थ सगळ्या गोष्टी त्यात येत नसतात. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नंतर आता हे जे लोक आपण पकडतो त्यांची नावं आहेत का त्याच्यामध्ये? नाही आहेत. तेव्हा माझं उत्तर उद्या, तुम्ही बोला ना परत, तुम्ही बोला परत, माझं उत्तर उद्या. त्यामुळे या ठिकाणी जयंतराव, ही गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये अधिकची कारवाई व्हायला पाहिजे होती, आणि म्हणून मी सन्माननीय पालकमंत्र्यांशी चर्चा केली होती SIT संदर्भात. पण माझी पोलीस प्रमुखांशी ज्यावेळेस चर्चा आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एका लेवलला आपली इन्क्वायरी पोहोचली आहे, त्याच्यामध्ये पुन्हा आपण नवीन अधिकारी त्या ठिकाणी आणणं म्हणजे ती इन्क्वायरी कदाचित थोडी डिरेल होईल, पण माझी हरकत नाही आहे. जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात 2 दिवसांमध्ये आम्ही SIT स्थापन करू आणि SIT ही कारवाई त्या ठिकाणी देऊ. आपण पप्पू शिंदे बद्दलच का विचारलं? मी नावं सांगू आता, फोटो पण दाखवू, कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत. याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव. नाही मग याच्यामध्ये हा सूरज चुंगडे कोण आहे, शिराळे कोण आहे, नवनाथ शिराळ कोणचा तो? नाही असं नको नको. हा बघा, हा राजकीय विषय नाहीये साहेब, नाहीये. आणि आता हे बघा, हे सगळे फोटोग्राफ माझ्याकडे आहे, कोणाचा कोणासोबत कोण आहे, कुठला आरोपी कोणासोबत आहे. त्यामुळे याला राज असं आहे, कोणाच्याही पक्षाचा असो, ज्याने जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू. आणि या संदर्भात मी पुन्हा सांगतो, कुठलाही आरोपी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही. चला पुढे जाऊया आता. नाही झालं आता एकदा, किती वेळा तेच. चला जयंत पाटील साहेब, तुम्ही शेवटचं बोला. जयंत पाटील साहेब बोला. अध्यक्ष महोदय, हा विधानसभेच्या सदस्यांच्या घरावर एक नाही, 2-3-4 जणांच्या. दोन मिनिटं. चला अध्यक्ष महोदय, हा विधानसभेच्या सदस्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रश्न लक्षवेधी आहे, महत्वाची आहे, आपण थोडासा वेळ द्यावा. मी फक्त एवढंच सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना लक्षात आणून देतो, माझ्या हातात तो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे. त्या ठिकाणी 2 डिस्क्रिप्शन आहेत. 30 तारखेला 17:30 ते 18:30 च्या सुमारास मोटरसायकलवर अचानक 200 ते 250 लोकांचा बेकायदेशीर जमाव, हातात झेंडे वगैरे घेऊन आला. पुढं मध्येच एक आहे, बेकायदेशीर जमाव अंदाजे 600 ते 700 एकत्र जमला. त्यामुळे आपण जे 5,000 वगैरे म्हणतात, दॅट इज ऑल फॉल्स. हे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे पोलिसांनी दिलेली तक्रार आहे, कुणी प्रायव्हेट माणसाने नाही. त्यामुळे पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेली ही, किरण गंगाधर पवार 40 वर्ष नोकरी पोलीस उपनिरीक्षक नेमणूक पोलीस स्टेशन बीड शहर यांनी दिलेली FIR आहे. 5,000 इज रॉंग. 200, 250 किंवा 600 म्हणून मी म्हटलं की जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना पकडणं आवश्यक होत. ठीक आहे, चला लक्षवेधी क्रमांक 6. अर्धा तास झाला या लक्षवेधीवर. त्यांची लक्षवेधी होती, त्यांनी त्यांचे बसून घ्या. नाही ठीक आहे, एक लक्षात घ्या, लक्षवेधी सूचनेचे निकष काय ते आपल्या सर्वांना मी काय परत सांगायची गरज नाही. त्यांची लक्षवेधी होती, त्यांनी ती मांडली, त्यांना संधी दिली गेलेली, त्यावरती उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर झालं. ही प्रथा काय या सभागृहात सातत्याने मी चालू देऊ शकत नाही. अपवाद म्हणून मी त्यांना एक शेवटची संधी देत आहे.
परंतु ही प्रथा काय या आपल्याला नवीन ही प्रथा चालू करायची नाहीये, चालू करा अध्यक्ष महोदय. आमदार महोदय ओ ज्याचं जळतं त्याला कळतं हो, त्याच्यामुळे मी बोला. अध्यक्ष महोदय, गृहमंत्री साहेबांनी आपलं क्लिअरिफिकेशन दिलं. मी फक्त पहिल्यांदाच आमदार आलो, या सभागृहात सुद्धा खूप चर्चा झाली, पण मला एकच आपल्या क्लिअरिफिकेशन मध्ये, पहिल्या सुरुवातीपासून जो मॉब होता गृहमंत्री साहेब तो एवढा नव्हता. त्याचे फुटेज सगळे माझ्याकडे आहेत जे सुभाष रोड वरतून चालू झाले. त्या मॉबला कंट्रोल नाही केलं म्हणून तो मॉब हळूहळू वाढत गेला. म्हणजे तो जिथं त्याची पहिल्या ठिकाणी जर त्याला अडवलं असतं ना अध्यक्ष महोदय, तर हा विषय झाला नसता. दुसरा विषय की FIR कॉपी मध्ये जे नोंद केलेली आहे की तिथं रबरी बुलेट चालल्या किंवा धुराच्या कांड्या चालल्या, हा विषय त्यांनी, तोही तो काही विषय हा तिथं झालेला नाही. तिसरा विषय, माझ्या घरासमोर गाडी उभं होती आणि त्या गाडीने अध्यक्ष महोदय माझी अपेक्षा होती फक्त सायरन जरी वाजवला असता अध्यक्ष महोदय तर हा प्रकारच घडला नसता. आणि दुसरा विषय, समजा माझ्या आपल्याकडे पोलीस यंत्रणा कमी होती, हा काही एका घंट्यात प्रकार झाला नाही. माजलगाव सकाळपासून हा प्रकार चालू झाला जिल्ह्यामध्ये, तेव्हा पोलीस यंत्रणेला हे सगळ्या गोष्टी कळल्या होत्या अध्यक्ष महोदय. मग बीडचा सुद्धा प्रकार हा 2:30 चालू झाला आणि रात्री 9 पर्यंत चालू होता. जर पोलीस प्रशासनाकडे पोलीस बंदोबस्त कमी होता तर इतर जिल्ह्यातून सुद्धा 1-2.5 तासाच्या फरकावरती पोलीस यंत्रणा तिथं मागवली असती. चौथा मुद्दे अध्यक्ष महोदय, गृहमंत्री बोलताना म्हणले की जे सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यांनी हे पण सांगितलं की त्यांचे फोटो आहेत, मी पूर्णपणे सहमत आहे, ज्यांच्याशी संबंधित असतील गृहमंत्री साहेब तर पण त्यांच्यावरती कडक कारवाई करू. करू का? मराठा समाजाच्या आंदोलनांचा ना ह्यांचा काही संबंध नव्हता, हे समाजाचे म्हणजे ह्यांनी विरुद्ध तिथं ह्यांनी काम केलेलं आहे. आणि माझा शेवटचा विषय गृहमंत्री साहेब, की ज्या लोकांना अटक झाली त्यांचा कोणत्याही या प्रकरणात संबंध होता, त्यांच्या पिढीन पिढीपासून 3 पिढ्यांमध्ये सुद्धा त्यांच्या घरावरती NC दाखल नाही, असे काही लोक अटक झालेत अध्यक्ष महोदय. या लोकांना सोडायचा आपण प्रयत्न करा. आणि शेवटचं म्हणते, माझ्या घरावरती जे प्रकरण झालंय साहेब त्याचं काही राजकीय भांडवल करून काही महाराष्ट्रात उचलू नका, एवढीच सभागृहाला विनंती करतो. पहिल्यांदा तर जयंतराव, मी पुन्हा माहिती घेतली, माजलगाव इथे 5,000 मॉब होता आणि बीड शहरामध्ये 1,500 ते 2,000 मॉब होता, हे पोलिसांच्या रेकॉर्डला आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे FIR मध्ये सगळ्या गोष्टी पहिले येत नाहीत, नंतर त्या गोष्टी त्या ठिकाणी ज्या आहेत त्या येत असतात. आणि आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, आपल्याला ही कल्पना आहे की माजलगावची घटना झाली तर SP इकडचा फोर्स घेऊन माजलगावला गेले आणि त्याच्यानंतर इकडेही बीडमध्ये हे सगळं सुरू झालं. तो फोर्स आला, बाहेरचा फोर्स आला, हा सगळा फोर्स पोचतपर्यंत या मॉबनी या ठिकाणी या सगळ्या कारवाया केल्या होत्या. खऱ्या कारवाया जर तुम्ही बघितल्या, म्हणजे त्याचा ट्रिकल इफेक्ट हा बराच काळ होता, पण ऍक्च्युअल कारवाया ज्या झाल्या आहेत त्या साधारणपणे 1.5 ते 2 तासात, मेजर जाळपोळ आणि मेजर असॉल्ट जो आहे तो त्या 1.5 ते 2 तासामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे ही खरंच आहे की पोलिसांची संख्या कमी होती. आणि आपण जे म्हणताय, मी आपल्याला सांगतो, आतापर्यंत जे अटक केलेले आहेत यांच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा आहे. जर कोणाच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा नसेल आणि असा जर कोणी अटक झाला असेल त्याला सोडू, 100% आपल्याला कोणाला अटकवायचं थोडी आहे. पण ज्याच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा आहे आणि तो आज जर म्हणत असेल की नाही त्यावेळेस चुकलं, मी यांच्यासोबत चालला गेलो, माझा मित्र होता म्हणून गेलो, हे चालणार नाही. आणि मी तुम्हालाही हात जोडून विनंती करतो की तुमचे, म्हणजे तुमचं घर तर झालंच गेलं पण तुमचं एकट्याचं नाही, इतक्या लोकांची घरं त्या ठिकाणी झाली आहेत, त्यांचं हॉटेल झालंय, त्या बाकी लोकांची घरं झाली आहेत, यांची कार्यालय झाली आहेत, दया दाखवू नका, ही वे नाही आहे ती. या ठिकाणी ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करावीच लागेल. आणि चूक केली नसेल आणि जर कोणाला अटकवलं असेल, मी शब्द देतो चूक केली नसेल आणि अटकवलं असेल, मी स्वतः लक्ष घालून त्याला बाहेर काढेल. पण चूक केलेल्याला या ठिकाणी आज जर आपण माफ करत राहिलो ना, तर महाराष्ट्रामध्ये उद्या कुठल्याच लोकप्रतिनिधीचं घर हे या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. चला लक्षवेधी क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, लक्ष्मी लक्षवेधी क्रमांक 6.
वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील हा विषय.